नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज पिझ्झा केला आहे। तो पिझ्झा कशापासून बनवला आहे ते आता बघूया। मी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। मी आज मैदा नाही घेतलं आहे, गव्हाच्या पीठापासून मी पिझ्झा बनवते आहे। त्यामध्ये 1/4 चमचा मीठ घालणार आहे आणि 1 चमचा साखर घालते आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आणि नंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून ड्राय यीस्ट घालते आहे। ते घालूनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 1/2 कप तेल घालते आहे मी। तेल घालूनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला। आणि इथे मी 2 कप कोमट पाणी घेतलं आहे। ते पाणी थोडं थोडं करून आपल्याला घालून पिझ्झा बेससाठी डो बनवून घ्यायचा आहे। इथे आपण होममेड पिझ्झा बेस बनवणार आहे, त्याच्यासाठी मी हे पीठ मळून घेते आहे। हे पहा, थोडं उरलेलं पाणी आहे, ते सुद्धा घालून मी आता पीठ मळून घेते। व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ते। आता थोडं तेल घालून पीठ मळून घेऊया आपण। आता हे पहा, आपलं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे। त्याच्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावून आपण पीठ फर्मेंट होण्यासाठी 1 तासभर झाकून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर पिझ्झा टॉपिंग्स करण्यासाठी कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घालते आहे। कांदा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हा पहा, कांदा परतून झालेला आहे। त्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले टॉमॅटो घालायचे आहेत आणि ते टॉमॅटो घालण्याने व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आणि टॉमॅटो शिजण्यासाठी त्यावरती झाकण घालून ठेवायचे आहे 5 मिनिटासाठी। 5 मिनिटांनी बघा, टॉमॅटो शिजलेले आहेत। आणि त्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालते आणि 3 टीस्पून मालवणी मसाला घालते। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता। आणि ते मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी भोपळी मिरची टाकते, बारीक चिरलेली भोपळी मिरची। ही भोपळी मिरची 1/2 किलो आहे। ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे। आणि ती भाजी शिजवण्यासाठी आपण त्यावरती झाकण घालून ठेवायचं आहे। आपल्याला ह्या भाजीसाठी थोडंसंही पाणी वापरायचं नाही आहे। आता पहा, 5 मिनिटानंतर मी झाकण काढून बघते आणि भाजी परतून घेते। आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालूनसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण घालून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनी झाकण काढून बघायचं आहे। आपली भोपळी मिरचीची भाजी तयार झाली आहे। म्हणजे आपल्या पिझ्झासाठी साधी सोपी सिंपल पिझ्झा टॉपिंग्स ची भाजी तयार झालेली आहे। आता आपण पिझ्झा डो बघूया। हे पहा, कसं मस्त पिझ्झा डो राईस झालेला आहे, येस्ट कसं फुलून आलेलं आहे। आता आपण ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे पहा, पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आणि आता आपण पिझ्झा बेससाठी चपाती लाटून घेऊया। जरा रेग्युलर चपातीपेक्षा मोठाच गोळा घ्यायचा आहे आपल्याला। आणि असं पिझ्झा बेस लाटून घेतल्यानंतर त्यावर काट्या चमच्यानी थोडे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून पिझ्झा बेस फुगणार नाही। आणि एका बाजूने पिझ्झा बेस बेक झाल्यानंतर तो परतून घ्यायचा आहे। आणि ज्या बाजूने पिझ्झा बेस बेक झाला आहे ती बाजू वरती असते, त्याच्यावरती टॉमॅटो सॉस पसरून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण ती पिझ्झा टॉपिंगसाठी जी भाजी केली ती पसरून घ्यायची आहे। आणि ती भाजी पसरून झाल्यानंतर त्याच्यावरती चीज स्प्रेड करायचं आहे आपल्याला। मी इथे रेडीमेड ग्रेटेड मोझरेला चीज घेतलं आहे। तुम्ही मोझरेला चीज किसूनही घेऊ शकता। आणि असं व्यवस्थित पूर्ण पिझ्झा भरेल असं चीज पसरून घ्यायचं आहे।
चीज पसरून झाल्यानंतर त्याच्यावरती मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करून घ्यायचे आणि त्यावरती झाकण घालून ठेवायचे, जेणेकरून पिझ्झा छान बेक झाला पाहिजे। हे पहा, थोड्यांनी आपला होममेड पिझ्झा रेडी झालेला आहे। होममेड पिझ्झा रेडी टू सर्व। पहा किती सुंदर आणि सोपा आहे पिझ्झा करायला। तुम्ही पण हा पिझ्झा घरी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल पिझ्झा करायला। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।